नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, ए टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शहरातील उड्डाणपुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 2 महिन्यांपूर्वी उद्घाटन झाले होते. मात्र त्यानंतर 2 दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली. उड्डाणपूल रॅम्पच्या भूसंपादनासाठी 52 कोटी मंजूर असताना मनपाकडून भूसंपादन न झाल्याने निविदा प्रक्रिया रखडली. आता भूसंपादन मोजणीस प्रशासनाकडून मुहूर्त काढण्यात आला आहे. मोजणी अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित विभाग दिले आहे. सक्कर चौक ते जीपीओ चौक दरम्यान 3 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल प्रस्तावित आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 325 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. उड्डाणपूलच्या रॅम्पसाठी 1.4 हेक्टर जमीन संपादित करणे बाकी आहे. या भूसंपादनाची जबाबदारी मनपाची आहे. तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांच्या प्रयत्नातून यासाठी राज्य सरकारने 52 कोटींचा निधी मंजूर केला आहे. भूसंपादन प्रक्रिया 3 महिन्यात पूर्ण केली जाईल असे पत्र मनपाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले होते. मनपाने संबंधित जमीनधारकांची बैठकही घेतली होती, मात्र अद्याप भूसंपादन झाले नाही. भूसंपादन दरम्यान विजेचे खांब, जलवाहिन्या, गटारी तसेच दूरसंचारच्या लाईन हटवाव्या लागणार आहेत. या संबंधी कार्यवाहीचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. ब्युरो रिपोर्ट, ए टी व्ही न्यूज, अहमदनगर.